की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी मी जाऊन भांडी घासेन. बाप दाखवण्याचं साध्य झालं ना, कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना. फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटांनी केलेलं कटकारस्थान होतं, त्यात कुठलंही तथ्य नाही. शिवसेनेची आगामी राजकीय वाटचाल कशी असावी, सामाजिक वाटचाल कशी असावी, शेतीविषयक उद्योगधंद्याबाबत आपल्या पक्षाचं नेमकं धोरण काय आहे, ह्या अनेक गोष्टी आज तिथे स्पष्ट होत आहेत. बांधवांनो, शिवसेनेमध्ये मला 55 वर्ष झाली. शिवसेना प्रमुखांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो. पण सध्या जे महाराष्ट्रामध्ये बाप बेटे दोघेजण उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू आदित्य यांचं जे बोलणं आपण पाहिलं, यांचं वागणं आपण पाहिलं, यांचे टोमणे आपण पाहिले, तर हे एखादा दिवा विस्ताना जो फडफडतो अशी फडफड या दोघांची चाललेली आहे असं मी म्हणेन. ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं राम मंदिराचं, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं 370 कलम हटवण्याचं, ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्यावरतीच फक्त बोलत बसायचं. 2.5 वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची, तो कर्तृत्वहीन नालायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला माणूस हा इतर अनुमती कसा बोलू शकतो, जो 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये फक्त येतो आहे, तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो. ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं त्या माणसावरती हा टीका कसा करू शकतो. आणि मी आता आव्हान दिलं आहे, आता माझ्या भाषणामध्ये मी आता आव्हान दिलं आहे की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी मी जाऊन भांडी घासेन, आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी, हिंमत असेल तर. बाप दाखवण्याचं साध्य झालं ना, कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना. फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटांनी केलेलं कटकारस्थान होतं, त्यात कुठलंही तथ्य नाही. फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना, कारण मुख्यमंत्री पदावर यांना खाली उतरायला लागलं. मुख्यमंत्री पदावर खाली का उतरायला लागलं याचं आत्मपक्षण उद्धव ठाकरेंनी स्वतः केलं पाहिजे. आपल्याकडून 40 आमदार 10 अपक्ष आमदार 13-14 खासदार का निघून जातात, शिवसैनिक का निघून जातात, त्याचं आत्मपक्षण त्यांनी केलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे. माझी आमदारकी काढलीच, माझं मंत्रीपद काढलं, दिवाकर रावतेंची आमदारकी काढली, त्यांचं मंत्रीपद काढलं, माझं काढून कोणाला दिलं, आदित्यला. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, नेता आऊट, ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती. नवलकर साहेब ज्यावेळेला गेले स्वर्गवास झाले तेव्हा उद्धव ठाकरे ज्यावेळेला त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या मुलींनी यांची काय अवस्था केली का केली ती थोडीशी माहिती घेऊन घ्या, तुम्हाला कळेल की नेत्यांजवळ कसे वागले ते, धाके सामान कसे वागले, गजानन गीतेकरांनी कसे वागले, रामदास कदमसोबत कसे वागले, नवलकर साहेबांना कसे वागले, सुधीर भाऊंनी कसे वागले, मनोहर जोशींना व्यासपीठांना खाली कसं उतरवलं अपमानित करून. शिवसेना प्रमुखांसोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपारी घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी. पक्ष असा वाटत नसतो, पक्ष असा वाटत नसतो. शिवसैनिकाला जेव्हा मोठा केलात तुम्ही, सरदार बनवलेत, त्याच्यावर जबाबदारी टाकलीत, पक्ष विस्तृतपणे वाढतो. पण यांचं उलटं आहे, ज्याच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतील तो आऊट, त्याची भाषणं बंद,
मग तो गुलाब पाटील असू देत किंवा आमदार कदम असू देत असा पक्ष वाटत नसतो. आणि म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळा निर्णय घेतला आहे. एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून संबंध महाराष्ट्रामध्ये भगवं वादळ आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लोकसभा तर आहेच पण विधानसभेला देखील आत्तापर्यंत शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा अधिक जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे. तालुक्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता सभा घेतो आहे भविष्यामध्ये. मी आत्ताच एकनाथजीने सांगितलं की जिथं उद्धव ठाकरेंची सभा होईल ना दुसऱ्या जिथं दुसरी तिथं सभा माझी लावा. ते जे जे बोलले असतील त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढील. त्यांना फक्त टोमणे मागता येतात फक्त बोलता येतात. प्रत्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी आता केली एकनाथ शिंदे. इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा याला त्याला ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरेने आता लागली पाहिजे. आणि मग हा सगळा सगळे खोके आतापर्यंत दिलेले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत. महाराष्ट्र जनता कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो. मी आताच मागणी केली आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही भूमिका आम्ही सगळी घेतली आणि त्या अनुषंगाने कामकाज चालू आहे. त्यांनी सांगितलं होतं की 2019 मी उद्धव साहेबाला पैसे कमी दिल्यामुळे मला प्रतिबंध दिला नाही असा काही अनुभव तुम्हाला देखील आला आहे? नाही, आम्ही मिठाई पुष्कळ दिली. आम्ही पुष्कळचे मिठाईचे खोके दिले पण मातोश्रीमध्ये एक दोन त्या खोके येऊन चालत नाहीत. तो धबधबा चालू झायला लागतो. तो मिठाईचा खोका द्यायचं बंद केलं की तुम्ही थांबलात तिकडं असं आहे ते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आमदारांना गळती लागली असं वाटतं. वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झालेली आहे आणि नारायण राणे नवीन. मी आपल्याला सांगतो उद्याच्या 10 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंसोबतले अनेक आमदार शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसोबत येतात 10 दिवसामध्ये. आणि भविष्यामध्ये उद्धव ठाकरेंचं भविष्य मी तुम्हाला सांगतो कोण शिल्लक राहणार नाही. मागे वळून बघतील ना तर कोण शिल्लक असेल. बाप बेटा दोघे असतील दोघे असतील. नाही, आमची मागणीच नव्हती ना तर लावला प्रश्न कुठे येतो. अब शिवसेना प्रमुखांनी आम्हाला खूप दिलं, प्रचंड दिलं, खूप समाधानी आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये यापुढं आमदारकी मागणार नाही, खासदारकी मागणार नाही, काय नको आम्हाला. आता फक्त हा भगव्या झेंड्याला अधिक तेज आलं पाहिजे, आपला पक्ष पुढे वाढला पाहिजे आणि तशापेक्षा चांगला निर्णय एकनाथजीने घेतला आहे. मी त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि अशी भांडण लावून जाऊ नका पुढं भविष्यात. आपला विनंती आहे मी तुम्हाला खरं सांगू का माझं मत प्रामाणिक असं आहे. आता ते बोलून काही उपयोग नाही पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जाहीरपणे की तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर जातीला पोटाचं लेबल लावू नका आणि पोटाला जात लावू नका. ज्याचं पोट खाली आहे विकाम आहे त्याला तुम्ही आरक्षण द्या, आर्थिक निकष लावा असं शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला शिवाजी बाबाच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं. ती भूमिका त्यावेळेला सरकारने ऐकली असती तर आत्ताची वेळ ही आली नसती. पण एकनाथ शिंदे जो शब्द दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन तो शब्द ते निश्चितपणे पूर्ण करतील. मात्र मराठ्यांना आरक्षण देताना OBC वरती अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली आहे. आपल्याला सुप्रीम कोर्टामधून मराठा कसा मागास आहे हे आपण सर्वेक्षण करून ज्यावेळेला दाखवू. विधान 6 प्रकरणामध्ये जे कोर्टाने आदेश दिले सुप्रीम कोर्टाने तर ते ज्यावेळेला आपण दाखवू त्यावेळेला निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला कायम तर टिकेल मराठ्यांचं आरक्षण असं आपण ते आरक्षण. आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुका लागल्या,
नगरपालिका निवडणुका लागल्या, उद्धव ठाकरे किती नंबर आहेत ते बघा ना, हच्चा कंगणा आहे ना, असा कसा लावाय? आता कोकणामध्ये आले होते, किती लोक होती सभेला? सभेला लोक किती होती? आणि मुख्यमंत्री असताना ते संबंध देशामध्ये 3 नंबर होते, 2 नंबर होते मुख्यमंत्री गव्यामधून बाहेर न पडताना, तर त्यांचा सर्वे सगळा असाच असतो, त्यावरती आमचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे मोदींनी आम्हाला नाम केलं आहे, कुठेतरी आता ते मला वाटतं अजितदादा आणि सगळे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत गेले होते मोदींना भेटायला, त्यावेळेला सगळ्यांना बाजूला नंतर ठेवून एकटेच जेव्हा मोदीजींना भेटले तेव्हा मोदीजींच्या सोबत त्यांनी काय कमिटमेंट केली होती ती त्यांना शपथ घालून विचारून घ्या, म्हणजे अधिक स्पष्टता येईल. त्यांची भूमिका बदलली, मी आपल्याला सांगितलं ना आता की तुम्ही संबंध 3 पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन गेला होतात ना, मग बाकीच्या दोघांना बाजूला ठेवून तुम्ही एकटेच का आत नाही बसला होतात किती वेळ? मग त्यावेळेला मोदींसोबत तुम्ही काय कमेंट केली होती ती सांगा ना लोकांना, ती सांगा की म्हणजे उद्धवजींचा खऱ्या चेहऱ्या संबंध महाराष्ट्रासमोर येईल. हे कसे फसवतात? याला जोडून एक प्रश्न आहे, फडणवीस म्हणतात की ज्यांनी मना दुखवले त्यांच्यासोबत आता पुन्हा जाणार नाही. मला कळलं नाही कुणासोबत जाणार नाही, आता आहे काय त्यांच्यासोबत जायला? आता त्यांच्यासोबत जायला आहे काय? खोके गद्दा विषय संपला आता. अहो आता अजितदादा जेव्हा आले 40 आमदारांना घेऊन तेव्हा त्यांच्या गावीमध्ये त्यांचा सत्कार करायला उद्धव ठाकरे गेले ना, मग तिथं खोके आणि गद्दा काय नाही? लोकांना सगळं समजायला लागलं, यांचं काय सगळं समजायला लागलं.